राज्यातील शहरी भागात नोकरी करणाऱ्या महिलांसाठी महिला बाल विकास विभागाच्या वतीने 50 वसतिगृहांची निर्मिती करण्यात येणार आहे. राज्यातील ज्या निराधार महिला आहेत किंवा कौटुंबिक हिंसाचारास बळी पडलेल्या महिला आहेत, तसेच बेघर आणि लैंगिक शोषणाला देखील बळी पडलेल्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी स्वाधार आणि उज्ज्वला या दोन योजनांचं एकत्रीकरण केलं आहे. केंद्र शासनाच्या मदतीने महायुती सरकारने शक्ती सदन ही नवीन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. ज्यामुळे दुर्बल महिलांना महायुती सरकारच्या वतीने पाठबळ मिळणार आहे. हमारे चैनल सैफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें.